आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या अधिवेशनाचे हिरो आहेत. याचं कारण असं आहे की एक तरुण महाराष्ट्र जो आहे तो घडवला जातो आहे. याचं कारण असं आहे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण कधी महाराष्ट्राने विचार केलं नसेल, ते समीकरण या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रापुढे जात आहे आणि आपली कामं काय असतील, आपला अजेंडा काय असेल हे समोर जातं. माझ्यासोबत रोहित तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप गर्दी होते हो काय, म्हणजे मग तुमच्यासोबत सेल्फी विल्फी काढली जाते, काय वाटतं म्हणजे एवढी, म्हणजे हे प्रेम आहे आणि तुमच्याविषयी एक अट्रॅक्शन असतं तरुणांना, काय वाटतं पहिली प्रतिक्रिया मला सांग. हे बघा, मी यांना सगळ्यांना सांगतो की बाजूला होतच नाही. त्याला दोन कारण असतील. एक तर मी कार्यकर्ता आणि ते पण कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही कुटुंबाचा एक भाग आहोत, त्यामुळे एक आपुलकी असते की आपल्या माणसाच्या जवळ यावं, ते एक कारण आहे. दुसरं, तुमचं चॅनल तसा फेमस आहे, या चॅनलच्या माध्यमातून जसं मी अनेक लोकांपर्यंत पोहोचेल तसे आमचे मित्र, आमचं कुटुंब पण अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, म्हणून या ठिकाणी आपल्या अवतीभोवती अनेक लोक आहेत. पण शेवटी प्रेम आणि विश्वास याच्याशिवाय लोक जवळ येत नाही आणि आपण ज्या पद्धतीने ते आल्यानंतर वागतो हे तितकंच महत्त्वाचं असतं. नाटक करून चालत नाही, प्रामाणिकपणे आपल्याला लोकांशी वागावं लागतं, बोलावं लागतं आणि असाच जर खरा स्वभाव आपण ठेवला तर लोक येत असतात.